मिरज तालुक्यातील पूरग्रस्त ढवळी गावातील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि गावकऱ्यांनी मिरज पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात मिरज तालुक्यातील ढवळी गाव हे 100% पाण्याखाली होते. या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली होती, त्यामुळे अनेक नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतीची आणि जनावरांचे पंचनामे झाले नाहीत, त्यामुळे शासनाच्या वतीने या गावातील नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि गावकऱ्यांनी मिरज पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहे आणि ढवळी गाव हे आमचं 100% पूरबाधित होतं आणि त्या घरांचा जो सर्वे झाला आहे त्यामुळे काही लोक गावामध्ये होती काही नव्हती, त्यामुळं लोकांना 250 लोक असे घर पूर्ण पडलेलं होतं, त्यामध्ये थोड्याच लोकांना मिळाले आणि शासनाने 100 आमचं ढवळी गाव 100% पूरबाधित केलं आहे, पण आम्हाला सगळ्यांना तो तसा न्याय मिळालेला नाही आहे. काही लोकांना 24,000 घरपट्टी भाडे मिळाले नाही, 24 पट्टेचे घरपट्टे जर मिळाले तर सगळे बाकीचे अनुदान आम्हाला मिळू शकतं, पण तसं लोकांना काही अगदीच खरोखर गोरगरीब आहेत त्यांनाच मिळालेलं नाही आहे. आणि जे आपलं सर्वे झाला आहे तो त्या परत व्यवस्थित व्हावा अशी मी शासन दरबारी मागणी करते आणि आमच्या ढवळी गावकऱ्यांना पुन्हा न्याय मिळावा एवढी विनंती.